मदर प्रतिमास किचन मध्ये आणि आजची माझी रेसिपी आहे मेथी दाण्यांचा आळण। मेथी दाण्यांचा आळण ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि याला लागणारे साहित्य अगदी सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात आणि घरात काही भाज्या नसल्या आणि झटपट करायची झाली तर हा एक उत्तम पर्याय आहे। त्यासाठी आपण घेतलेला आहे मेथी दाणे एक चमचा, बारीक चिरलेला लसूण, लाल तिखट, काळा मसाला, हळद, धने जिरे पावडर, चवीपुरतं मीठ, तेल, बेसन पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि हिंग। आधी आपण एक पातेलं घेऊया, लगेच त्यात तेल टाकायचं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं, पण यात थोडंसं जास्त तेल हवं आहे। तेल गरम झालं की त्यात आधी टाकायचं आहे लसूण, लसूण थोडा छान लाल होऊ द्यायचा। लसूण झालेलं आहे, आता मेथी दाणे घालायचे, ही चटचट फुटू द्यायची। आणि आज आता यामध्ये सगळे मसाले भरभरं टाकायचे, थोडंसं हिंग, आलं लसूण पेस्ट, अगदी थोडंसं धने जिरे पावडर। आपल्याला सगळे मसाले अगदी थोडे थोडे घालायचे आणि चवी आपल्याला चवीपुरतं तिखट, हळद आणि चवीपुरती मीठ। हे सगळं फास्टमध्ये करायचं आहे कारण हे जळायला नको आणि त्यात लगेच आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घालूया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, एक ते दीड ग्लास घातलेलं आहे पाणी मी। आणि आता याला उकळी येऊ द्यायची। आता आपण जे वाटीत बेसन घेतलेलं होतं ते छान फेटून घेऊया, थोडंसं पातळ करून पाणी घालून। याला उकळी आलेली आहे, गॅस थोडा कमी करायचा आणि मग त्यामध्ये हे बेसन पीठ आपण जे पातळ केलं होतं ते अगदी थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला। आणि याला सारखं असं ढवळत राहायचं म्हणजे त्याचा गाठी झाल्या नाही पाहिजे। मस्त असा मेथीचा सुगंध पसरलेला आहे आणि छान हे आपल्याला उकळू द्यायचं आहे, जोपर्यंत ही यातली मेथी छान पूर्ण शिजणार नाही तोपर्यंत हे उकळू द्यायचं आहे आणि हे थोडंसं घट्ट पण होत येणार आहे। हे आपल्याला कमी गॅसवरच शिजवायचं आहे कारण ते जास्त गॅसवर केलं तर अगदी बाहेर येणार आणि मेथी पण शिजणार नाही। लहान आता छान उकळते आहे आणि थोडा गॅस आपण वाढवूया आता आणि मेथी पण चांगली शिजत आलेली आहे। मला इथे आवर्जून सांगावं असं वाटते की ही मला माझ्या आजीनी रेसिपी शिकवलेली आहे आणि ही खूप छान हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप हेल्दी रेसिपी आहे। ही आपण तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकता आणि गरम गरम भातासोबत पण खूप छान वाटते। बघा उकळी आलेली आहे आणि आता लगेच 5 मिनिट होऊ देऊ आणि मग गॅस बंद करायचा। झालेलं आहे, आता यात थोडंसं आपण अगदी थोडासाच गरम मसाला घालायचा चवीपुरती कारण त्याचे फ्लेवर्स चांगले येतात। आपल्याला खूप मसाले नको आहे यामध्ये, नाहीतर मग ते चवीला चांगलं वाटत नाही। आणि कोथिंबीर घालायची आणि आता आपलं झालेलं आहे। सॉरी, मी इथे गरम मसाला बोललेला आहे, हे आपण काळा मसाला घातलेला आहे, काळा मसाला आणि कोथिंबीर। आता हे झालेलं आहे, आपण गॅस बंद करू। आपला आळण तयार झालेला आहे, आपल्याला याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ पण नको आहे आणि अशी एकदम घट्ट पण नको आहे। खूप छान हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही पण करून बघा नक्की। आणि हा आळण प्रकार जास्त पूर्व विदर्भामध्ये केला जातो, खूप प्रकारचे आळण केल्या जातात आणि मी माझ्या येणाऱ्या नवीन एपिसोडमध्ये मी हे आळण प्रकार तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की नक्की करून बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल ते करा कारण मला त्याच्यामुळे आणखी नवीन रेसिपी करायला प्रेरणा मिळते। परत येऊया माझ्या किचनमध्ये नवीन रेसिपीसह, तोपर्यंत थँक्यू।